मी अशी काय बसली कोमात गेले सारखं जेव्हा बघाव तेव्हा सारखा मोबाईलच बघत असते. मला कशाला बोलवलंय तू? फर्स्ट ऑफ ऑल बरं का, माझं नाव कोमल आहे, कोमे नाही, आणि मी मोबाईलचे विधायक वापर करते. विधायक? ओ माय गॉड, व्हॉट्स अ जोक. माहित आहे मला तू नेहमी नवीन नवीन कॉन्फरन्स सेमिनार शोधत असते. आता कुठलं कॉन्फरन्स आहे गं? अगं बघ ना, मॅंग्रोव्ह सेल अँड मॅंग्रोव्ह फाउंडेशन, आपलं पर्यावरण दक्षता मंडळ आणि असोसिएशन ऑफ टीचर्स इन बायोलॉजिकल सायन्स या तीन संस्थांनी वेटलँड या विषयावरती नॅशनल कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली आहे. हे लोक किती काय करतात पर्यावरणासाठी, आपणही करायला हवं ना. हो ते अगदी बरोबर आहे, पण वेटलँड म्हणजे काय? आता ते शेख सरांना किंवा भानसरांनाच विचारावं लागेल. आपल्यासाठी आपले जवळ शेख सरच भेटतील शिर्डीला, मग आपण त्यांनाच विचारू. हो थांब, आपण शेख सरांना कॉल करूया. कुठे असतील काय म्हणजे शेख सर? हॅलो, कोण? अरे हां कोमल, बोल की. बर ओके ठीक आहे, आलोच. सर. अरे राजू तू? अहो काही नाही सर, ते पथनाट्याची दुसरी स्क्रिप्ट झाली का आपली? अरे पथनाट्य सारखी, जर आपण अशी नाटक करू लागलो तर नाही का आपल्या घरचे हलगी आणि ते डमरू घेऊन आकलून देतील. काय करायचं सर? आता आपल्याला करायचंय फील्डवर्क. फील्डवर्क म्हणजे काय? जायचंय आपल्याला वेटलँडला. वेटलँड? हा वेटलँड म्हणजे काय सर? तेच काय आहे ते दाखव. चल सर, तो वेट आला नाही. प्रियंका तुम्ही तर कवयित्री झाला. हे काय फक्त चार पावले आता. सर वेटलँड म्हणजे काय? वेटलँड फार सोपं आहे. सोपी डेफिनेशन वेटलँडची अशी आहे की ही पाण्याने पूर्णपणे भिजलेली किंवा मुरलेली माती म्हणजे हायड्रिक सॉइल, आणि विशिष्ट प्रकारच्या पाण्यातील वनस्पती म्हणजेच हायड्रोफाइट्स हे ज्या पाणथळ भागात आढळतात तेथील पाण्याने तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी स्वरूपात तयार झालेली जागा म्हणजे वेटलँड. आणि याच वेटलँडमधून आपण जे वॉटर सॅम्पल घेतलं होतं त्यामध्ये मला मायक्रोस्कोपच्या अंडर हे चार झूप्लँक्टन दिसले. मग त्यामध्ये पॅरामिशियम असतील किंवा सायक्लोप्स असतील किंवा डॅफनी असेल किंवा वॉर्टिसेला असेल, इतर अनेक रोटीफर्स यामध्ये आहेत. एक बायोडायव्हर्सिटी रीच असा हा एक वेटलँड आहे. ते पुढे आपल्याला कॅटटेल्स आणि वॉटर हॉर्सटेल, वॉटर लिली आणि सीजेस अशा प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतात. तर देवी सिंग आणि रामलाल हे दोन आपले वडीलधारी व्यक्तिमत्व इथं बसलेले आहेत. तरी मी त्यांना सांगतो की आपण या वेटलँड विषयी काहीतरी सांगा. अरे पाण्यामुळे आज जे पाणीमध्ये जीवजंतू आहे ना, लई प्रकारचे जीवजंतू आहेत त्याच्यामध्ये. आणि ते काय प्लास्टिकचे पिशवा बाटल्या वगैरे आहेत, लई प्रकारचे अडचण होतात पाण्यामध्ये. बरोबर, आणि दूषित झालं आहे ते असं आम्हाला वाटतं. हा म्हणजे लोकांनी हे प्रदूषण थांबवलं पाहिजे, घरातल्या वस्तू बाटल्या प्लास्टिक यामध्ये टाकू नये असं येथील ग्रामस्थांना यांना जे वयोवृद्ध माणसं आहेत अनुभवी ते आपल्याला सांगत आहेत. तरी याचा सर्वांनी विचार करावा असं मी विनंती करतो.